यानंतर एका ब्रेकिंग न्यूज आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत तर भाजपाच्या दुसऱ्या यादीवर अंतिम शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे हे गुवाहाटीला गेले आहेत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आणि त्यानंतर तिथून ते दिल्लीला येणार असल्याची माहिती आहे तिथं अमित शहा यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्यासोबत फडणवीस आणि त्याचबरोबर शिंदे यांची भे, भेट होऊ शकते चर्चा होऊ शकते आणि जो फॉर्म्युला ठरलेला आहे माहितीचा त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतो अशी माहिती आहे तर भाजपच्या दुसऱ्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ही वर्तवली जाते भाजपची दुसरी यादी तयार असल्याचं कळत पण आता जोपर्यंत फॉर्म्युला ठरत नाही जाहीर केला जात नाही तोपर्यंत ही यादी येऊ शकणार नाही यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे मीनाक्षी काय सांगायला आपण थोड्याच वेळापूर्वी बोललो होतो मुख्यमंत्री शिंदे हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेलेत आणि दुसरीकडे आता फडणवीस दिल्लीला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी जो माहितीचा फॉर्म्युला आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो दुसरं म्हणजे भाजपची जी दुसरी यादी आहे तुम्ही सांगितलं होतं की तयार आहे पण जोपर्यंत फॉर्म्युला ठरत नाही तोपर्यंत भाजपची दुसरी यादी येऊ शकणार नाहीये काय अपडेट्स आहेत याविषयी नक्कीच आपण पाहतोय की महायुतीमध्ये अद्याप ही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये पण प्रत्येक महायुतीतला जो पक्ष या या आहे याकडून आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त जागा पडाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र अंतिम निर्णय जो आहे तो दिल्लीत होणार दिल्ली आहे असं देखील कळतंय त्यामुळे दिल्ली दौरे जे आहेत मागच्या काही दिवसांपासून होत असल्याचं कळतंय काल देखील आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती मिळत होती मात्र एकूणच सध्या आपण पाहिलं तर अजित पवार हे मुंबईमध्येच आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेलेले आहेत आज ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत अकरा वाजता ते अकरा वाजता ते तिथे आरती करतील मात्र त्यानंतर ते दिल्लीला जातात की नाही हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण एकूणच आपण पाहतोय की भाजपची पहिली यादी आलेली आहे त्यामध्ये नव्याण्णव उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर झालेली जा आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पहिली यादी आलेली आहे आणि त्यामध्ये पंचेचाळीस नावांचा त्या ठिकाणी आपण पाहतोय उमेदवारांची नावं जी आहेत ती दिलेली आहेत मात्र दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाकडून अद्याप ही पहिली यादी जाहीर झालेली नाहीये त्यामुळे आज आ, ही पहिली यादी जाहीर होते का याकडे प्रामुख्यानं लक्ष राहील पण मात्र पहिल्या यादीमध्ये किती नावं जाहीर होतात हे देखील प्रामुख्यानं बघणं महत्वाचं राहील कारण जागा वाटपाचा हा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाहीये तर दुसरीकडे भाजपची दुसरी यादी जी आहे ती तयार आहे मात्र भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवर ना तिडा आहे खेच आहे आणि याच जागांचा वाद जो आहे तो मिटवण्यासाठी दिल्ली दौरा होऊन त्यामुळे प्रामुख्यानं आपण पाहतोय की दुपारनंतर अजित पवार असतील किंवा मग मुख्यमंत्री असतील हे दिल्लीला रवाना होतात की नाही हे पाहणं महत्वाचं राहील मात्र भाजपच्या दुसऱ्या यादीकडे प्रामुख्याने लक्ष राहिलेलं आहे आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीकडे लक्ष राहिलेलं आहे कारण या यादींमध्ये कोणाला कोणती जागा दिली जाते आणि किती जागा कोणाच्या वाटेला येतात हे पाहणं महत्वाचं राहणार रा आहे त्यामुळे आज दिल्लीमध्ये या सगळ्याच महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडते की नाही हे पाहणं महत्वाचं राहणार आहे फरा निश्चितच मीनाक्षी एकूणच असं म्हणता येईल की दिल्लीमध्ये आता हालचाली वेगवान होऊ शकतात महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे आता दिल्लीमध्ये नेमकं काय ठरतं ते बघावं लागेल त्यानंतर भाजपची दुसरी यादी आणि फॉर्म्युला जो आहे माहितीचा तोही समोर हो येऊ शकेल दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहूयात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा